सर्व मतदान केंद्र दोषमुक्त असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करणं शक्य नसल्याचा मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांचा पुनरुच्चार. मी टूच्या माध्यमातून करण्यात आलेले लैंगिक गैरवर्तनाचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचं केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम जे अकबर यांचं स्पष्टीकरण. ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्या विरोधात लैंगिक गैरवर्तन केल्याची एका अभिनेत्रीकडून मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल. अर्धवट राहिलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देऊन येत्या 2 महिन्यात कामं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त नागपुरातल्या दीक्षाभूमीवर अभिवादनासाठी अनुयायांची प्रचंड गर्दी. तीन 3000 किलो खिचडी तयार करण्याचा प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा नागपुरात विश्वविक्रम. विक्रमाची गिनीज बुक, लिम्का बुक, एशिया बुक आणि इंडिया बुकात नोंद. युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघाची अंतिम फेरी धडक. आणि हैदराबाद इथं खेळल्या गेलेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा उडवला धुव्वा. तिसऱ्याच दिवशी सामना जिंकला, मालिकाही टाकली खिशात. नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. सर्व मतदान यंत्र दोषमुक्त असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करणं शक्य नाही याचा पुनरुच्चार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी केलाय. 5 राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन वापरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बोगस मतदानाला प्रतिबंध करण्यासाठी आयोगानं सक्रिय पावलं उचलली आहेत. तसंच निवडणुकीदरम्यान समाज माध्यमांचा गैरवापर थांबवण्यासाठीही आयोग सर्व उपाययोजना करणार आहे असं त्यांनी सांगितलं. मी टू अभियानाच्या माध्यमातून अलीकडेच काही महिलांनी आपल्यावर केलेले लैंगिक गैरवर्तनाचे आरोप पूर्णपणे खोटे निराधार असल्याचं सांगत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम जे अकबर यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. आज आपला आफ्रिका दौरा आटोपून परत आल्यावर नवी दिल्लीत त्यांनी प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी रचण्यात आलेलं हे षडयंत्र आहे. या सगळ्या महिलांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा अकबर यांनी या पत्रकात दिला. दरम्यान मुंबईत ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्या विरोधात एका अभिनेत्रीनं घई यांनी आपल्याशी लैंगिक गैरवर्तन केल्याची तक्रार काल वर्सोवा पोलीस चौकीत दाखल केली आहे. आपली मागणी मान्य न केल्यास तुला बॉलिवूडमध्ये ब्रेक देणार नाही असं त्यांनी धमकावल्याचं तिनं या तक्रारीत म्हटलं आहे. राज्यातल्या अपूर्ण असलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देऊन येत्या 2 महिन्यात ही कामं पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. अमरावती जिल्ह्यातलं पर्जन्यमान, तिथलं पीक पाणी आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा अमरावतीतल्या नियोजन भवनात आज मुख्यमंत्र्यांनी घेतला तेव्हा ते बोलत होते. अमरावती जिल्ह्यात जलयुक्त शिवार, शेततळी, मनरेगा, धडक सिंचन विहिरी आदी कामं चांगली झाली असल्यानं पर्जन्यमान कमी असूनही संरक्षित सिंचन मिळू शकलं. प्रधानमंत्री आवास योजनेत हा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रामसडक योजनेची कामं मात्र अधिक लक्ष देऊन येत्या 3 मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याकरता यंत्रणेनं आवश्यकता उपाययोजना कराव्यात. येत्या 2 महिन्यात विकास कामं मिशन मोडमध्ये पूर्ण करावीत. या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्याकरता 2 महिन्यानंतर पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. मराठा समाजाला आगामी काळात सहकारी बँकेतूनही कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याकरता व्यवस्था करण्यात येईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिलं. नाशिकमध्ये मेरी परिसरात सुरू करण्यात येणाऱ्या डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातल्या तरुणांना उद्योगासाठी राष्ट्रीयकृत बँकेतून 10 लाखापर्यंत कर्ज देण्याची सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिली आहे. यापैकी 75% कर्जाची थक हमी सरकारनं घेतली असं त्यांनी सांगितलं. महामंडळाच्या माध्यमातून दरवर्षी 10,000 युवकांना उद्योगासाठी 10 लाखापर्यंत कर्ज देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. लाभार्थ्यांना कर्जाची मूळ रक्कम 5 वर्षात परत करायची आहे. कर्ज मिळणं अधिक सुलभ व्हावं याकरता मराठा समाजानं युवकांसाठी प्रकल्प अहवाल तयार करून देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. आज 14 ऑक्टोबर
1956 साली याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरातल्या दीक्षाभूमीवर स्वतः बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपल्या असंख्य अनुयायांनाही या धर्माची दीक्षा दिली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आज दीक्षाभूमीवर अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. 1956 साली 14 ऑक्टोबरला दसरा होता. याच दिवशी हे धम्मचक्र प्रवर्तन झाल्यानं दरवर्षी दसऱ्याला दीक्षाभूमीवर मुख्य सोहळा आयोजित करण्यात येतो. यावर्षी 18 तारखेला दसरा असून त्यादिवशीही इथं 62वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वरा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सहकारी चळवळीतून स्थापन झालेल्या संस्थांचं सर्वात मोठं भांडवल हे त्या संस्थेतल्या लोकांची विश्वसनीयता असते. त्यामुळे लोकांचा विश्वास त्या संस्थेला प्राप्त करता येतो असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नागपुरात पंडित दीनदयाल सहकारी प्रत्यय संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. नागपुरात सुमारे 4,500 सायकल रिक्षा आणि कार्ट चालवणारे परवानाधारक आहेत. त्यांना मानवी ओझ नेण्याच्या कष्टापासून मुक्त करण्याकरता ई रिक्षा आता आली आहे. गरजूंना सहकारी बँकांनी कर्ज देऊन त्यांचं जीवनमान सुधारायला मदत करावी असं आवाहन गडकरी यांनी केलं. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना आज दिल्लीतल्या एम्स रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं असून पर्रिकर आज संध्याकाळी गोव्यातल्या आपल्या निवासस्थानी पोहोचले. एम्स रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकृती खालावल्यानं आज सकाळी पर्रिकर यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं. त्यानंतर काही वेळातच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनानं घेतला. स्वादुपिंडाच्या आजारानं त्रस्त असलेल्या मनोहर पर्रिकर यांना 15 सप्टेंबरला एम्समध्ये दाखल केलं होतं. आज विशेष विमानानं त्यांना गोव्यात हलवण्यात आलं. भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमची झालेली बहुजन वंचित आघाडी ही वंचितांना सत्तेपासून दूर ठेवणारी आहे असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. या बहुजन वंचित आघाडीचा फायदा भाजपला होणार असून 2019ला पुन्हा भाजपचंच सरकार सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या निवडणुकांसाठी भाजपा शिवसेनेनं युती करावी तसंच विधानसभा निवडणुकीकरता भाजपा सेनेनं एकत्र येऊन 2.5 वर्षांचा दोन्ही पक्षांचा मुख्यमंत्री असावा हा फॉर्म्युला निश्चित करावा असं ते म्हणाले. लोकसभेत आरपीआयचं प्रतिनिधित्व असावं म्हणून आपण दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवायला उत्सुक आहोत असं सांगत भाजपा शिवसेना युती झाल्यास शिवसेना आपल्यासाठी ही जागा सोडेल अशी आशा आठवले यांनी व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यातल्या पर्यटन वृद्धीसाठी महत्वपूर्ण ठरलेल्या www.nrivelnashik.com या संकेतस्थळाचं लोकार्पण महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज झालं. नाशिकचे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांच्या संकल्पनेतून या संकेतस्थळाची निर्मिती झाली आहे. पर्यटन जिल्ह्याच्या अर्थकारणाशी निगडीत असतं. एखाद्या जिल्ह्याला अधिकाधिक पर्यटकांनी भेट दिल्यानं रोजगार निर्मिती होऊन अर्थकारणाला गती मिळते असं पाटील याप्रसंगी म्हणाले. पर्यटन वाढीसाठी एखाद्या जिल्ह्यानं तयार केलेलं हे पहिलंच संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर विविध निसर्ग पर्यटन स्थळं, साहसी पर्यटन, कला, खाद्य तसंच संस्कृतीविषयी माहिती देण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगानं जलयुक्त शिवार, जलसंधारण, मागेल त्याला शेततळ्याची कामं प्रशासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यातल्या पर्जन्यमान कमी असलेल्या गावातल्या शेतकरी मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पैठण गंगापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करताना सांगितलं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या 6 गावातल्या पिकांची पाहणी रावते यांनी केली. यावेळी पैठण तालुक्याचे आमदार संदीपान भुमरे, प्रशांत बंब उपस्थित होते. विविध गावातल्या पीक पाहणीनंतर दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीत करायच्या उपाययोजनांबाबत पैठण गंगापूर तालुक्यातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी इथले दिवंगत भाजपा आमदार राजीव राजळे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त इथं आज एक महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं.
पाथर्डी शेवगाव यासारख्या सतत दुष्काळी आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागातले ऊस तोडणी कामगार त्यांचे कुटुंबीय तसंच इतर सर्वसामान्य गरजू लोक मिळून जवळपास 20,000 जास्त रुग्णांची नोंदणी होऊन त्यांची या शिबिरात तपासणी झाली. रुग्णांना औषधं देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दिवंगत आमदार राजीव राजळे सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या महाशिबिराला मेडिकल असोसिएशन आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचं विशेष सहकार्य लाभलं. नाशिक जिल्ह्यातल्या संगीत विद्यापीठात अखिल भारतीय महिला वकील संघाच्या वतीनं समान नागरी कायदा या विषयावर एक दिवसाच्या राष्ट्रीय परिषदेचं आज आयोजन करण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश मकरंद कर्णिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी आणि न्यायाधीश भारती डोंगरे यांनी देशभरातल्या विविध न्यायालयातल्या महिला वकिलांना मार्गदर्शन केलं. समान नागरी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी दिलेल्या निर्णयांची माहिती यावेळी देण्यात आली. खासदार यामिनी याज्ञिक याप्रसंगी उपस्थित होत्या. दुष्काळावर मात करण्यासाठी लातूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत. लातूरच्या महाराष्ट्र विद्यालयात चालू असलेला एक विद्यार्थी एक वृक्ष हा राज्यातल्या शाळांमधून पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवण्याचा संकल्प वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलाय. या उपक्रमाअंतर्गत शाळेचे मुख्याध्यापक आणि पालक यांच्या समन्वयातून वृक्षारोपणातले वृक्ष जगवण्याकरता अनोखी कल्पना राबवली जाते. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी रोपं निवडून घरासमोरच्या मोकळ्या जागेत ही रोपं लावून त्यांचं पालकांच्या सहकार्यानं संगोपन करायचंय. दर 3 महिन्याला शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांचे झाडाबरोबरचे फोटो आणि वर्षभरानंतर या प्रकल्पाला गुण देण्यात येतील. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आत्मभान निर्माण व्हायला मदत होईल. देशातल्या ग्रामीण भागातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणायचं तर सोयीसुविधा तिथपर्यंत पोहोचायला हव्यात. प्रधानमंत्र्यांच्या अनेक कल्याणकारी योजनांपैकी एक असलेली सहज बिजली हर घर अर्थात सौभाग्य योजना या दृष्टीनं मोलाचं काम करते. केंद्र सरकारच्या सहज बिजली हर घर या सौभाग्य योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातल्या पिंपळखुंटा या गावातल्या 64 कुटुंबांना मोफत वीज जोडणी देण्यात आली. त्यामुळे लाभार्थी कुटुंबांनी समाधान व्यक्त करत केंद्र सरकारचे आभार मानले. माझ्या घरी मीटर आलं तेव्हापासून खूप आनंद आणि प्रफुल्लित जीवन जगत आहे आणि अंधारातून उजेडात आलो आम्ही. आमचे लेकरं पाखरंसुद्धा अभ्यास करतात. केंद्र सरकारनं आम्हाला वीज दिल्याबद्दल फुकट वीज दिल्याबद्दल आम्ही फार त्यांचे आभारी आहोत आणि असेच स्कीमा आमच्या याला गरीबाच्या घरी मोदींनी देवो. घरात वीज नसल्यानं अंधारात जीवन जगावं लागत होतं. साप विंचू अनेक जीवघेण्या प्राण्यांची भीती असायची. विविध समस्यांचा सामना करावा लागायचा. तसंच घरातल्या शिक्षण घेणाऱ्या मुलांना शेजारच्या घरी जाऊन किंवा घरीच रॉकेलच्या दिव्याच्या मंद प्रकाशात अभ्यास करावा लागायचा. माझ्या घरी लाईट आल्याबद्दल खूप आनंदित आहे. आता मला दुसऱ्याच्या घरी अभ्यास करायला जावं लागत नाही किंवा दिव्यातनी अभ्यास करायला लागत नाही. आता माझं काम पण नीटनेटकं होते. माझ्या अभ्यासात पण मन लागते. पण केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सहज बिजली हर घर अर्थात सौभाग्य योजनेतून मोफत वीज जोडणी मीटर दिले गेल्यानं या समस्येवर मात करता आली. मोदी सरकारनं खेड्यातल्या आमच्यासारख्या गरिबांच्या जीवनात प्रकाश पेरल्याचं लाभार्थी सांगतायत. नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या जवरला या आदिवासी बहुल गावात सर्व रोग निदान महाआरोग्य शिबिराचं आयोजन आज करण्यात आलं. सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारनं संपूर्ण देशभरात महत्वाकांक्षी आयुष्मान भारत जनआरोग्य योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा मोफत पुरवणं हे सरकारचं ध्येय आहे. या उद्देशानंच आयोजित या शिबिरात गरोदर मातांसह स्तनदा माता बालकं महिलांनी या शिबिरात तपासणी करून घेतली. तसंच या शिबिरात सिकलसेल या आजाराची तपासणीही तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात आली. या शिबिराला ग्रामीण भागातल्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्यासह अनेक अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. ग्रामीण भागातल्या बेरोजगार तरुणांना त्यांच्याच गावात रोजगार मिळवून देण्याकरता राष्ट्रीय ग्रामीण योजना सुरू केली.
विविध प्रकारच्या ग्रामीण रोजगारांसाठी सुरू केलेल्या या योजनेमुळे स्थानिक भागातच रोजगार उपलब्ध झाल्यानं ग्रामस्थांची रोजगारासाठी होणारी वणवण आता थांबली आहे. सरकारची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना ही अनेक भागात रोजगार निर्मितीसाठी वरदान ठरली आहे. शेतात मजुरी करायला, विहीर खणायला किंवा इतर कोणत्याही सरकारी प्रकल्पांमध्ये गावातच कामाची सोय झाल्यानं अनेकांची रोजगाराची चिंता आता मिटली आहे. नागपूर जिल्ह्यात हिंगणा तालुक्यातल्या शंकर आंबाडोरे यांना अहिल्यादेवी सिंचन विहीर आणि रोजगार हमी योजनेतून आपल्या शेतात विहीर खणायला सरकारकडून मंजुरी मिळाली, ज्यामुळे त्यांच्या शेतात पिकांना लागणाऱ्या पाण्याची सोय तर झालीच, तसंच त्यांच्या विहीर खणण्याच्या कामाच्या माध्यमातून मिळणाऱ्या रोजगारामुळे उत्पन्नातही भर पडली आहे. एमडी नरेगामधून आम्हाला स्कीम मिळालेली आहे आणि विहीर स्कीम अशी मिळाली की तुम्ही पण स्वतः काम करा आणि गावातल्या लोकांना सुद्धा काम द्या. आम्ही स्वतः पण काम केलं, गावातल्यांना सुद्धा मजुरी मिळाली आणि विहीर झाली, पाणी लागलं, याच्यापासून माझी शेती थोडीशी बागायत चांगली झाली आणि त्यांच्यापासून मला पण समाधान झालं का मला पण दोन पैसे मिळते. जिला मंजुरी मिळाल्यानंतर आपण लेआउट देऊन विहिरीचं बांधकामाला सुरुवात केली. ह्या योजनेमध्ये एकच आहे की आपल्याला यंत्र लावून विहिरीचं खोदकाम करता येत नाही, त्यामुळे गावातील मजूर आणि स्वतः शेतकरी आणि त्यांचं कुटुंब यांनी शेतामध्ये राबून विहिरीचं खोदकाम केलं. 15 मीटरपर्यंत खोदकाम झाल्यानंतर विहिरीला भरपूर पाणी लागलं. त्यांची शेती 1 हेक्टर 22 आर असून पूर्ण शेती आता इरिगेशनमध्ये आलेली आहे. या योजनांमुळे वर्षातून सुमारे 200 दिवस काम करण्यासाठी केंद्र शासनाकडून मंजुरी देण्यात येते, त्यामुळे जिथं काम तिथं पैसा अशा तऱ्हेचं धोरण अवलंबल्यानं ग्रामीण लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे. तसंच केलेलं काम आपल्या शेतातलं असो नाहीतर कुठेही केलेलं असो त्याला लाभ हा मिळणारच. केंद्र शासनाच्या या योजनेमुळे आता अनेक गावातील चित्र बदलल्याचं दिसत आहे. 3.5 पीठांपैकी पूर्णपीठ म्हणून माहूरची रेणुका माता परिचित आहे. घनदाट जंगलात डोंगरावर स्थानापन्न झालेल्या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. ललित पंचमीला इथं विशेष महत्व आहे. काल देवीला सालंकृत करून विशेष पूजा करण्यात आली. रेणुका मातेसमोर नवरात्रात सर्व कलावंत दररोज आपली कला सादर करतात. देवीला रोज विशेष प्रसाद अर्पण केला जातो, मात्र इथला तांबुलाचा प्रसाद विशेष प्रसिद्ध आहे. दुर्गा उत्सवानिमित्त आपल्या मंडळाकडे जास्तीत जास्त नागरिकांना आकर्षित करण्याकरता नागपुरातल्या विविध दुर्गा उत्सव मंडळांनी विविध आकर्षक देखावे साकारलेत. नंदनवन दुर्गा उत्सव मंडळातर्फे यावर्षी कैलास मानसरोवर आधारित देखावा साकारला. भक्तांना गुंफेतून मार्ग काढत विविध देखावे पाहायला मिळतात. दंतोली परिसरात विदर्भातल्या अंबादेवी मंदिराचा देखावा नागरिकांचं लक्ष वेधून घेतोय. याशिवाय लक्ष्मीनगरात यंदा पाणबुडीचा देखावा साकारण्यात आला असून पाणबुडीच्या आतून समुद्रातल्या सौंदर्याचं दर्शन नागरिकांना घडवण्यात येत आहे. पाणबुडीचा हा देखावा पाहण्याकरता नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. याशिवाय प्राचीन महालाचा देखावाही साकारण्यात आला आहे. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज नागपुरात 3000 किलो खिचडी तयार करून विश्वविक्रम केला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या खिचडीची नोंद झाली आहे. खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावं यासाठी हा विक्रम रचण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर नागपूरकर उपस्थित होते. आपल्या भारतीय खाद्यामध्ये किती ताकद आहे
किती शक्ती आहे याचं लक्षात आलं. आजकाल लोक बरेचशा विदेशा पुढमागे लागतात पण त्याची टेस्ट एवढी सुंदर आहे की मी देखील आता घेतली आणि मला अतिशय आवडली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर करून त्याची टेस्ट उत्तम ठेवली आणि अतिशय पॉप्युलर झाली. मला असं वाटतं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे खाद्यपदार्थ आहेत त्यांना पॉप्युलर करण्यामध्ये विष्णू मनोहरांनी हा जो पुढाकार घेतला आणि मैत्री संघटनेने घेतला त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. बेसिकली रेकॉर्ड बनवणं हा उद्देश नव्हता, खिचडीला राष्ट्रीय मान्यता मिळावी हाच उद्देश होता. आणि खिचडी हे सर्वांना चालेल असं अन्न आहे, लहान मुलांना सुद्धा चालतं, म्हाताऱ्यांना चालतं, त्याच्यानंतर जे आजारी आहेत म्हणजे त्यांना सुद्धा चालतं आणि स्वस्त असा प्रकार आहे पण पौष्टिक आहे म्हणून याला राष्ट्रीय अन्न घोषित करावं हा या मागचा हे आहे उद्देश आहे. अर्जेंटिनातल्या बोइनो एअर्स इथं चालू असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं यजमान अर्जेंटिनाचा 3-1 असा पराभव केला. सुदीप चिरमाकोनं 2 गोल नोंदवले. युवा ऑलिम्पिकचं हे तिसरं वर्ष असून भारतीय हॉकी संघ प्रथमच स्पर्धेत उतरलाय. अंतिम फेरीत भारताचा सामना मलेशियाशी होईल. महिला भारतीय संघानंही उपांत्य फेरीत चीनचा 3-0 असा पराभव केला. अंतिम फेरीत त्यांचा सामना यजमान अर्जेंटिनाशी होईल. या स्पर्धेत महिलांच्या 43 किलो फ्रीस्टाईल प्रकारात भारताची कुस्तीगीर सिमरनला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेतलं हे भारताचं 3 सुवर्णपदकांसह 5वं रौप्य पदक आहे. बातमी क्रिकेटची. वेस्ट इंडिजचा 10 गडी राखून धुव्वा उडवत भारतानं दुसरा क्रिकेट कसोटी सामना आज तिसऱ्याच दिवशी सहज जिंकला आणि 2 सामन्यांची कसोटी मालिकाही जिंकली. कसोटी पदार्पणातच धडाकेबाज फलंदाजी करणारा पृथ्वी शॉ मालिकावीर ठरला. गोलंदाजीचं उत्कृष्ट प्रदर्शन करत 10 गडी बाद करणारा उमेश यादव सामनावीर ठरला. हैदराबाद इथं झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजनं दिलेलं 72 धावांचं किरकोळ आव्हान भारताच्या केएल राहुल आणि पृथ्वी शॉ या सलामीवीरांनी पार केलं. त्यापूर्वी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 127 धावांवरच आटोपला. एम्ब्रिजच्या 38 धावा वगळता एकही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकला नाही. भारतीय गोलंदाज उमेश यादवची भेदक गोलंदाजी या डावातही पाहायला मिळाली. गेल्या डावात 6 गडी बाद करणाऱ्या उमेश यादवनं या डावात वेस्ट इंडिजच्या 4 गड्यांना तंबूत पाठवलं. त्याआधी भारतानं पहिल्या डावात सर्व बाद 367 धावा करत 56 धावांची आघाडी घेतली होती. हवामान. कोकणात काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35 किमान 24 अंश सेल्सिअस, नागपूर 34 आणि 19, पुणे 34 आणि 20, औरंगाबाद 35 आणि 18, नाशिक 34 आणि 17, कोल्हापूर 34 आणि 22, रत्नागिरी 34 आणि 25, सोलापूर 37 आणि 20 आणि अमरावती कमाल 36 किमान 20 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. सर्व मतदान यंत्र दोषमुक्त असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करणं शक्य नसल्याचा मुख्य निवडणूक आयुक्त ओपी रावत यांचा पुनरुच्चार. मी टूच्या माध्यमातून करण्यात आलेले लैंगिक गैरवर्तनाचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचं केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम जे अकबर यांचं स्पष्टीकरण. ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्या विरोधात लैंगिक गैरवर्तन केल्याची एका अभिनेत्रीकडून मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल. अर्धवट राहिलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देऊन येत्या 2 महिन्यात कामं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त नागपुरातल्या दीक्षाभूमीवर अभिवादनासाठी अनुयायांची प्रचंड गर्दी. तीन 3000 किलो खिचडी तयार करण्याचा प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा नागपुरात विश्वविक्रम. विक्रमाची गिनीज बुक, लिम्का बुक, एशिया बुक आणि इंडिया बुकात नोंद.
युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघाची अंतिम फेरीत धडक. हैदराबाद इथं खेळल्या गेलेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा उडवला धुव्वा. तिसऱ्या दिवशी सामना जिंकला, मालिकाही टाकली खिशा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यात रस्ते आता नेहमीचाच अनुभव झालाय. रस्ते शहरातले असो किंवा महामार्गावरचे, खड्डे हे अपघात घडण्याचं प्रमुख कारण. रस्त्यावरच्या खड्ड्यांची बारमाही समस्या ही राष्ट्रीय स्वरूपाची समस्या असून ही समस्या सोडवण्यात मोलाचं संशोधन करून बृहन्मुंबई महापालिकेचे अभियंता डॉ विशाल ठोंबरे यांनी आजपर्यंत त्यांचे अनेक प्रयोग यशस्वी केलेत. रस्ते दुरुस्तीसाठी त्यांनी केलेलं संशोधन, त्यांचं वैशिष्ट्य आणि खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी या संशोधनाचं महत्व जाणून घेण्याकरता डॉ विशाल ठोंबरे यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.